राहुल अवघड का तुझ का? अरे इतक्या वेळ झाला तरी अजून काकड लावतेस वे? अरे काकडीला आवडत नाही काय खायला कापते. आतापर्यंत किती खाल्लेस? 5-6 खाल्ले. आजा दर की तू पण खा. म्हणलं गो बाबा खा तूच. राहून दे तर राहून दे. आजा अरे शीतल इकडच येते. अयो मेलो आता मी. का काय झालं? तिच्या हातात गिफ्टचा बॉक्स आहे. 100% तिला आवडलं नसणार आहे गिफ्ट, म्हणून इकडे येत असणार आहे. तू घाबरू नको. नाही आवडलं तर नाही आवडलं ना. असं कस? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तो. तू थांब उगाच माझ्या समोर तिनं गिफ्ट देणाऱ्याची अक्कल काढाय नको. मी जातो. अर 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 थांब की राहुल. काय ग अशी का बघतीस? गिफ्ट आवडलं का? अरे मग घातलं का नाहीस? कुणी दिलं हे कळल्याशिवाय कसं घालायचं? त्याला काय होतंय? आता आवडलं म्हणलं घालायचं ना. पण कुणी दिलं हे कळायला पाहिजे ना. अगं पण ते देण्यामागच्या भावना समजून घे ना. आता बघ तुझ्या गळ्यात माऊलींच्या पादुका आहेत आणि हातात त्या पोरांनी दिलेली शिवमुद्रा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. म्हणजेच माऊलींची साथ आणि महाराजांचा आशीर्वाद हे दोन्ही तुझ्याबरोबर असल्यावर तुला अडचण पण येणार नाही. पण तू ती अंगठी अजून घातली बी नाहीस. अरे घालती मी. पण कोण आहे ते सांग की. आधी तू अंगठी घाल मग नाव सांग तू. आधी नाव सांग. आधी तू अंगठी घाल. तू नाव सांगितल्याशिवाय मी अंगठी घालणार नाही. मग मी बी नाव सांगणार नाही. जा नको सांगूस. ठीक आहे नको घालूस. देगड मी का देऊ? मग घाल की. म्हणलं ना तू नाव सांगितल्याशिवाय नाही घालणार म्हणून. मग राहू दे नको घालूस. अच्छा सांग की. अंगठी घाल. घातली. आता सांग कोण आहे तो? त्यो ना. हा त्यो कोण आहे ते मी तुला उद्या सांगतो. लय होत आहे आजा. अरे खरंच उद्या सांगतो. हा आजा तू त्या पोराचं नाव कसं सांगत नाहीस ना. बघतीच मी.